पुढील चार दिवस पुण्यात सलग पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मान्सून वेगाने पुढं सरकतो आहे आणि मुंबईला दोन दिवसात मान्सून पोचू शकेल तर संपूर्ण महाराष्ट्रात वीस तारखेला मान्सूनचा पाऊस जोरात सुरू होईल पावसाला सुरुवात होताना दोन्ही शाखाकडून आपल्याला पाऊस मिळणार आहे बंगालच्या उपसागराच्या शाखेकडूनही मिळणार आहे म्हणजे पूर्वेकडनं आणि पश्चिमेकडनं देखील म्हणजे मुंबई आणि कोकणपट्टीकडनं देखील पाऊस पुढं सरकणार आहे आणि त्यामुळं पावसाला जोरदार सुरुवात वीस तारखेला होईल आणि ती पश्चिम महाराष्ट्रातले सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर याचप्रमाणे मराठवाड्यातले लातूर उस्मानाबाद त्याचप्रमाणे परभणी नांदेड या भागातून आणि विदर्भातले पूर्व विदर्भाच्या बाजूने देखील मान्सून पुढं आगेकूच करेल पश्चिमेच्या दिशेने आणि पूर्वे पश्चिमे नैत्याकडनं देखील मान्सूनचे ढग मोठ्या प्रमाणात मुंबई आणि इतर परिसरात पाऊस सुरू होताच पुढं सरकतील आणि नैत्य मान्सूनदेखील वेगाने त्या बाजूनं आगेकूच करेल आणि ह्या सगळ्या प पार्श्वभूमीवर वीस ते चोवीस म्हणजे जवळजवळ पाच दिवस फार जोराचे पाऊस होतील दुष्काळी परिस्थितीमध्ये अतिशय बिकट परिस्थितीत जे पाणीटंचाईचे जे सामना करावा लागतो आहे तो बऱ्याच कालावधीनंतर का होईना पण त्यातून सुटका मिळणार आहे जनावरांच्या छावण्या त्याचप्रमाणे जनावरांना पाणी शेतीला पाणी हे मुबलक पाच दिवसात मिळेल जलयुक्त शिवारची जी कामं झालेली आहेत तिथं छोटी मोठी बंधारे छोटे मोठे तळी ही सगळी भरून जातील ह्या पाच दिवसाच्या पावसात इतका चांगला पाऊस होऊ शकेल आणि या पावसामुळं पेरणी सुलभ होईल शेतकऱ्यांना जवळजवळ सर्व पिकांची पेरणी होऊ शकेल मी जे काही प्रयोग केले कृषी महाविद्यालय पुण्यामध्ये हवामान विभागाच्या अनुषंगानं त्यात मला असं दिसून आलं की जूनमध्ये जर पेरणी झाली म्हणजे तिसऱ्या आठवड्यात जरी पेरणी झाली चौथ्या आठवड्यात जरी पेरणी झाली तरी त्याचं उत्पादन अधिक मिळतं उशिरा जुलैमध्ये होण्या होणारी पेरणी किंवा जुलैच्या नंतर आणखीन लांबत गेला मान्सून तर होणारी पेरणी ही निश्चितच उपयोगी ठरत नाही आणि फार उत्पादन कमी येतं म्हणजे ह्या वर्षी मान्सून पावसाचा चांगला वर्षाव झाल्यानंतर जेव्हा चांगला वापसा येईल तेव्हा आपण जेव्हा पेरण्या कराल तेव्हा उत्तम प्रकारची वाढ जर्मिनेशन आणि वाढ ही पिकांची होऊ शकेल पुढेही जुलैमध्ये आपल्याला चांगला पाऊस मिळेल हा आता चोवीस तारखेपर्यंत आणि त्यापुढेही कदाचित पाऊस राहू शकेल जो खंड झाला आत्तामधला तो आपण जूनमध्ये खंड सांगितला होता तो झाला आता पावसाला पावसाचं प्रमाण चांगलं राहणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी चिंता करू नये मात्र जित ज्या ठिकाणी जितका पाऊस पडतो त्यानुसार पीक पद्धती अवलंबावी म्हणजे दुष्काळी पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं तर त्यांनी त्याच पद्धतीची पीक पद्धती अवलंबावी उदाहरणार्थ बाजरी अधिक तूर ही जी पद्धत आहे ती त्यांनी अवलंबावी बाकी इतर ठिकाणी कपाशीचं क्षेत्र जिकडं असेल त्यांनी कपाशीची लागवड उशिरा होते पण त्यांना करायची असेल तर करू शकतात चांगला पाऊस होणार आहे बाकीची अनेक पिकं आहेत मका आहे ज्वारी आहे ज्वारीला देखील चांगला वाव राहणार आहे या खरीप हंगामामध्ये म्हणजे त्यातल्या चांगल्या जाती ज्या आहेत परभणी विद्यापीठांनी काढलेल्या मराठवाडा विद्यापीठांनी काढलेल्या आणि त्या जातींचा उपयोग मराठवाड्यात त्यांनी करावा इतर पश्चिम महाराष्ट्रात पण देखील चांगल्या जाती आहेत महात्मा फुले विद्यापीठांनी काढलेल्या त्या ज्वारीचा पेरणीचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा आणि कडधान्यांच्या पेरण्या पहिल्या कराव्यात तृणधान्यांच्या पेरण्या लगेच नंतर कराव्यात या पद्धतीनं जर आपण गेलो तर आपलं ह्या खरीप हंगामदेखील चांगला जाऊ शकेल असं सध्याच्या स्थितीवरून मला वाटतं